भारतीय जनता पक्षाचा विजय असो. राम साहेब तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. राम साहेब तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. थोड़े लाड दिला ना. फिर एक बार फिर से केराम साहब, फिर एक बार केराम साहब, फिर एक बार केराम साहब. अरे त्याने शिकारे बाबा जरा. अरे भारतीय जनता पक्षाचा फिर एक बार. देवेंद्रजी फडणवीस तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पक्षाचा फिर एक बार केराम साहब, फिर एक बार केराम साहब. चला बघा 2019 ची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 2.5 वर्ष तर कोरोनाच्या महामारीमध्येच आपला तो कालावधी गेला आहे. बरोबर आहे. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये युती महायुतीचं सरकारही नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. परंतु सरकार जरी नसताना सुद्धा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये विकासासाठी निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं, महायुतीचं सरकार आलं. आज तुम्ही किनवट माहूर भागामध्ये कुठल्याही कोपऱ्यात कुठेही गेला, 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर प्रवास केला, अहो तुम्हाला सांगतो या ठिकाणी साधं उदाहरण दिलं तर अनेक वर्षापासून लोकांचे जे प्रलंबित प्रश्न होते, जसं कोठारीचा पूल असेल, त्याच्यानंतर आमच्या मांडवा रोडला जाणारा उपाशी नाला असेल, आमच्या तिकडे सिंगरवाडीच्या पिंपरखुडीला जाणारा पूल असेल, बोधलीचा मोठा पूल असेल, त्याच्यानंतर था तुमच्या मरकावडा ते पाटोद्याच्या अंतर्गतला पूल असेल, निराळाचा पूल असेल, अपरवापेठच्या परिसरामध्ये पूल असे, सर्व साधारणतः 51 मेजर आम्ही पूल निर्माण केले या ठिकाणी. पण त्यावरती रस्ते तुम्ही बघा, आता विकास झाल्यानंतर विरोधकांकडे कुठला विषयच नाही ना, टिकाटिकणीच्या पलीकडे त्यांच्याकडे काय विषय. मी तर त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे की गेल्या 15 वर्षाचा त्यांनी हिसाब द्यावा आणि माझ्या ह्या 22 महिन्याचा हिसाब त्यांनी घ्या. त्यांनी त्यांना मी देतो त्याचं तुलनात्मक इथलं असणारं विचार घेतला असणाऱ्या जनतेने त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे ना, काय केलेलं काय नाही ते उघडोघड लोकांच्या समोर आहे. किनवट शहरामध्येच राज परिस्थिती अशी, नगरपालिका क्षेत्र माझ्याकडे पैसे असून पैसे टाकायला जागा नाही. माहूर पण नगरपंचायतमध्ये तीच परिस्थिती आहे, विकास नाही तर काय. 1993 कमर्शियल नाव गाळे जे आम्ही बांधत होतो, जवळपास 170 कमर्शियल गाळ्या मी त्या 93 सालामध्ये बांधले, आता 120 कमर्शियल गाळे बांधतो. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह नावाचं जे विचारपीठ होतं 27 वर्ष भग्न अवस्थेमध्ये पडून होतं, आज तुम्ही बघा ते किती सुंदर त्या ठिकाणी बांधलं आहे. असे कितीतरी ठळक तुम्हाला दिसण्यासारखे विकासाचे काम आहे. आता नावं ठेवण्याला काय अर्थ राहणार, विरोधकांकडे मुद्दाच नाही म्हणून ते विरोधकडे कुठला विषय राहणार आहे. त्यांना मी आता सांगितलं ना, त्यांना केवळ पक्ष आणि जातीच्या भरोशावर जातीमध्ये एक भावनिक वातावरण निर्माण करून परत एकदा आपल्याला सत्तेमध्ये कसं येता येईल हे त्यांचं एक समीकरण आहे. परंतु मी खात्रीनं सांगतो, कालही या मतदारसंघातला बंजारा समाज माझ्यासमोर होता. इथला सर्व जाती जमातला माणूस सुरुवाती गेली 40 वर्ष तो माझ्यासोबत, सत्तेत असलं तरी माझ्यासोबत आहे, सत्तेत नसलं तरी माझ्यासोबत आहे. आता तर त्यांनी मला नेतृत्व करण्याची संधी दिली 19 सालामध्ये आणि त्यांना जे अपेक्षित होतं पूर्ण करू शकलो नसेल, परंतु त्यांचं जेवढं समाधान होईल एवढं काम या ठिकाणी आपण करून दिलेलं आहे. या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, 2 बॅरेज फोटो साकत राहतात नेहमीसाठी. आता आमच्या किनवट माहूर शहराला पाणीटंचाई संदर्भामध्ये मेजरचे प्रकल्प होता, आता जे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा या राज्याचे नगरविकास मंत्री होते, त्यावेळेस मी 7.5 कोटीची योजना आणली ती नागझरी डॅमवरून आम्ही पाणी आणलं किनवट नगरपालिकेसाठी. त्याची परत आणखी नवीन पाईपलाईन करता येणार शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं आता उच्च पातळी बंधारा पण किनवटला मंजूर केला, तसाच एक उच्च पातळी बंधारा मारेगावचा मंजूर केला. 3.5 पीठापैकी पूर्णपीठ असलेलं माहूरचं तीर्थक्षेत्र आहे, देशभरातले लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. आजही आम्हाला विकत पाणी घेऊन प्यावं लागतं, तोही पाण्याचा प्रश्न आम्ही निकाली काढला. तो धनुळाचा उच्च पातळी बंधारा मंजूर झाला,
टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. आमचा प्रयत्न आहे की लवकरच कार्यक्रम घेतले की भूमिपूजन या ठिकाणी करायचं. आता हे मेजर काम लोकांना दिसत नाहीत. उनकेश्वरचं 12 वर्ष म्हणजे कुठल्याही कशामध्ये बसत नव्हतं ते बंधार. त्याला 232 कोटी रुपये मंजूर करून मागच्या काळामध्ये त्याचं उद्घाटन केलं. तेही काम त्या ठिकाणी चाललं. युवकांच्या अनेक मागण्या आहेत की सुशिक्षित बेरोजगारांना इथे कुठला रोजगार उपलब्ध नाही आहे. यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी तुम्हाला सांगतो बघा, ज्या विद्यमान आमदाराच्या संदर्भात बोलायचं झालं, आमच्या पूर्वसुनीच्या नेतृत्वाने या किनवट माहूर भागामध्ये एक कविलू कारखाना या ठिकाणी होता. ते कविलू कारखान्यामध्ये साधारणतः 12-13 लेबर त्या ठिकाणी काम करायचे. विद्यमान आमदाराने तोही कारखाना विकून खाला. त्यांनी तर गप्पा करू नये या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भात. राहिला प्रश्न कैलासवासी किशनरावजी पाचपुते आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार यांनी जी रेणुका सुदगिरणी निर्माण केली, परंतु दरम्यानच्या काळामध्ये शासनाचं त्याला हमीपत्र न मिळाल्यामुळे स्वायत्त संस्थांनी त्याला मदत करू शकले नाही. त्यामुळे ती शेतकरी सुदगिरणी आम्हाला उभं करता आली नाही. राज्यामध्ये 2 सुदगिरण्या त्या ठिकाणी होत्या आदिवासी उपयोजनेमध्ये. 1 ऑगस्टी सुदगिरणी अकोली म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये मधुकर पिच्चडांचं आणि दुसरं आपलं किनवटचं. आणि त्या 93 सालामध्ये मी जवळपास 100 एकर MIDC या ठिकाणी केलं. मी कधी दावा केला नाही, कधी बोर्ड लावला नाही. ही MIDC मी आणलेली. याच्यामध्ये 80% जमीन माझ्या आदिवासी लोकांची. एकतर आदिवासीचं उद्योगाचा तिकडं प्लॉट आहे काय? नाही ना. मग आता ह्या बेरोजगार लोकांसाठी काम उपलब्ध करून देण्यासाठी ती MIDC उभी केली ना. हे काय त्या ठिकाणी आम्ही मिरवण्यासाठी नाही ना, हौसेसाठी. तर सत्ता जेवढी जास्त लांब काळापर्यंत तुम्हाला मिळेल इथली प्राथमिक गरज लक्षात घेऊन भविष्यामध्ये इथलं युवक असेल, बेरोजगार असेल, इथले शेतकरी असतील, कामगार असतील, यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे विकासात्मक कामाचा दृष्टिकोन असतो. सरकार म्हणून असल्यानंतर सरकारच्या माध्यमातून ते करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि भविष्यामध्ये आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहोत.